नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑलिनोनवरती तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत जे की पुणे महानगरपालिका आहे तर पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी वॅकेन्सीज जे आहे ते आज पब्लिश करण्यात आलेले आहे तर यामध्ये बरेचसे पदं आहेत मित्रांनो मोठ्या प्रमाणाची भरती आहे आणि पेमेंट बेसिस देखील इतर जे आपण व्हिडिओ मागे पाहिले त्या वॅकन्सीज होत्या त्यापेक्षा जास्त पेमेंट्स या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मित्रांनो तर कुठ कुठले पदं आहेत तुम्हाला फॉर्म कधी भरायचे आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुणे महानगरपालिका जाहिरात प्रकटन आहे आरोग्य कार्यालयाअंतर्गत खालील अस्थायी पदावर सहा महिनेकरिता करार पद्धतीने एकवट मानधनावर जी सेवा घ्यावायची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर बघा पदांचे नावं आहे या ठिकाणी एकवट मासिक मानधन म्हणजे मंथली पेमेंट बेस आहे त्यानंतर शैक्षणिक अर्थ अनुभवाने एकूण पदांची संख्या दिलेली आहे तर पहिलं पद आहे बघा फिजिशियनसाठी दोन लाख पंचवीस हजार इतके जे आहे ते मानधन असणार आहे मित्रांनो एम डी फिज आ, एम डी किंवा डी एन बी मेडिसिन वीस पदं या ठिकाणी आहेत त्यानंतर आहे बघा तो एन्टेन्स वीस एन देखील सव्वा दोन लाख रुपये पेमेंट असणार आहे दहा पदं आहेत त्यानंतर आय सी यू फिजिशियन आहे बघा आय सी यू फिजिशियन देखील सव्वा दोन लाख रुपये पेमेंट असणार आहे दहा पदं आहेत बघा त्यानंतर पेडॅटिशियन आहे बघा पिडियाटिशियनला देखील सव्वा दोन लाख रुपये पेमेंट असणार आहे दहा पदं या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत तर निवासी किंवा भूलतज्ञ मेडिसिन डी एम किंवा चेस बी टी तर या ठिकाणी यांना देखील एक्क्याऐंशी हजार दोनशे पन्नास जे आहे ती सॅलरी असणार आहे वीस पदं यांची आहे त्यानंतर आहे बघा निवासी पेडियाट्रिशियन एक्क्याऐंशी हजार दोनशे पन्नास इतकी सॅलरी आहे आणि दहा पदं आहेत बघा वैद्यकीय अधिकारी आहे एम बी बी एस साठ हजार रुपये इतकं पेमेंट असणार आहे पन्नास पदं आहेत त्यानंतर आहे वैद्यकीय अधिकारी बी एम एस बी एम एससाठी बघा चाळीस हजार रुपये पेमेंट आहे पन्नास पदं आहेत त्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस एम बी बी एस तर निवासी वैद्यकीय अधिकारी एम बी बी एससाठी देखील साठ हजार पेमेंट असणार आहे पन्नास इतकी पद या ठिकाणी वॅक निघालेली आहेत त्यानंतर आहे निवासी वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस यांचे देखील चाळीस हजार पेमेंट पन्नास वॅकेन्सीज आहे वैद्यकीय अधिकारी आहे बघा आयुष पस्तीस हजार पेमेंट असणार आहे नव्वद जागा आहेत त्यानंतर आहे बघा चिकित्सक यांचे देखील चाळीस हजार पेमेंट असणार आहे चाळीस जागा आहेत या ठिकाणी त्यानंतर आहे बघा फार्मसीस तर फार्मसीसाठी बघा या ठिकाणी बावीस हजार तीनशे एकोणपन्नास सॅलरी आहे बघा मागील काही व्हिडिओ आपण बघितले त्यामध्ये सतरा हजार सॅलरी होती तर या ठिकाणी जवळपास पाच सहा हजार रुपये जास्त या ठिकाणी मिळत आहेत पंचवीस पदं आहेत बघा स्टाफ नर्स आहे बावीस हजार तीनशे एकोणपन्नासपैकी दोनशे पदं या ठिकाणी स्टाफ नर्सचे देखील रिक्त आहेत मित्रांनो तर याप्रमाणे बघा खाली काही अटीओ शर्ती दिलेल्या आहेत इतके जितके पदं आपण बघितले ते सर्वांचं इतर काही माहिती असेल तर आपली पी डी एफला तुम्हाला मिळेल पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल मित्रांनो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा अटी व शर्ती आहे काही वयमर्यादा असणार आहे त्यानंतर शैक्षणिक अहता वगैरे हे तुम्ही आपल्याला सर्वांना जनरल माहीतच आहे महत्त्वाचे काही मुद्दे बघणार आहोत आपण तर या ठिकाणी बघा वरील नमूद केलेले शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व अनुभवधारक उमेदवारांना अनुक्रमांक एक ते दहाने <coughs> दिनांक सहा सात दोन हजार वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन म्हणजे एक ते दहामध्ये जितके पदं त्यांनी दिलेले आहेत तर एक ते दहा ते इतके पदं आहेत तेव्हापर्यंत सहा ते सहा सात म्हणजे सहा जुलै दोन हजार वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि अनुक्रमांक अकरा ते बारामध्ये अकरा ते बारा म्हणजे एक आपलं फार्मासिस्ट आणि स्टाफ नर्स उरलेलं असेल हे यांची सात सात दोन हजार रोज म्हणजे सात जुलै दोन हजार वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत अनुक्रमांक तेरा तेरा ते चौदामध्ये तर बघा तेरा ते चौदा यांची जी आहे ती आठ सात दोन हजार वीस रोजी आहे दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सभागृह आरोग्य कार्यालय तिसरा मजला पुणे महानगरपालिका मुख्य महाराज शिवाजीनगर पुणे एक्केचाळीस एक हजार पाच येथे विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांचे साक्षांकित सह उपस्थित राहावे उमेदवारांनी सदर कारावयाचा विहित नमुन्यातील अर्ज पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे अथवा कार्यालयामार्फत देण्यात येईल यांचा जो अर्ज आहे तो, तो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट काढून भरून घ्यायची आहे आणि तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट घेऊन हा जो पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर तुम्हाला हजर राहायचा आहे तर पहिले एक ते दहाचं सहा तारखेला आहे त्यानंतर अकरा आणि बाराचं जे आहे ते सात तारखेला आणि बारा नंतरचे आठ तारखेला बघा या ठिकाणी बघणार आहोत एक ते दहामध्ये कुठले पदं आहेत एक ते दहामध्ये बघा या ठिकाणी निवासी वैद्यकीय अधिकारी बी बी एम एसपर्यंत यांचं त्यानंतर अकरा बारा त्यानंतर तेरा चौदा असे याप्रमाणे त्यांचे इंटरव्ह्यू जे आहेत ते होणार आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर त्यांचा नमुना तुम्ही वेबसाईटवर जाऊन काढू शकता मित्रांनो पी डी एफ्स जर हवे असेल तर त्याची आपण पी डी एफ्स आणि ॲप्लिकेशनची पी डी एफ देखील आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देऊ त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे किंवा टेलिग्रामला जाऊन तुम्ही ॲट द रेट ॲट द रेट टाकायचा आहे आरोग्य विभाग अपडेट्स टाकायचं आहे ॲट द रेट आरोग्य विभाग अपडेट जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मेगावरती अपडेट्स आरोग्य विभाग मेगावर्ती अपडेट्स त्या ठिकाणी तुम्ही त्या चॅनलला जॉईन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला या दोघं पी मिळून जाते मित्रांनो तर याचप्रमाणे मित्रांनो चांगल्या प्रकारे सॅलरी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे जर तुम्ही इच्छुक उमेदवार असाल तर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो याचप्रमाणे आपले व्हिडिओ आपल्या चॅनलला जे आहे ते आपण असेच व्हिडिओ आणत असतो आरोग्य विभागात संपूर्ण अभ्यास शिवाय आरोग्य भागातील वॅकन्सी आणि कुठल्या अपडेट्स आलं असेल ते जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा शिधेऱ्यानं बेल अकॉनला क्लिक करा येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जाईल धन्यवाद मित्रांनो